बातम्यांचा सविस्तर आढावा आपण घेणार आहोत, पण सुरुवात एका ब्रेकिंग बातमीनी आपण करतोय, ती म्हणजे राज्य परीक्षा नियोजन समितीनं 10वी आणि 12वीच्या उत्तीर्णतेचा निकष हा आता 35% ऐवजी 25% करण्याच्या शिफारशीवर गांभीर्यानं विचार करणं सुरू केलेलं आहे. आता जी मोठी बातमी विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातनं, कोरोना संकटामुळे 2020-21 या सत्रामध्ये अतिशय कमी कालावधीसाठी शालेय वर्ग भरले. या पार्श्वभूमीवर 23 एप्रिल ते 21 मे दरम्यान 12वीच्या आणि 29 एप्रिल ते 20 मे दरम्यान 10वीच्या परीक्षा घेण्याचं ठरवले. याबाबत स्वरूप ठरवण्यासाठी राज्य शिक्षण मंडळानं परीक्षा नियोजन समितीची स्थापनाही केली. नियोजन समितीनं परीक्षेबाबत सूचना करण्याचं जाहीर आवाहनसुद्धा केलेलं आहे. मुख्याध्यापक संघटनेनं परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्याचा निकष 35% ऐवजी 25% करण्याची शिफारस केलेली आहे. ही आत्ताची ब्रेकिंग बातमी आपण बघतोय. आपल्याबरोबर आत्ता माधव सावरगावे आपले प्रतिनिधी आहेत. माधव, आपण बघतोय की खरं तर विद्यार्थी म्हणजे आत्ताचा कोरोनाचा काळ जो आहे याच्यामध्ये ज्या परीक्षा होत आहेत तेव्हा जी शिफारस करण्यात आलेली आहे त्या दृष्टीतनं विद्यार्थ्यांसाठी एक दिलासा आपण म्हणता येईल थोड्या प्रमाणामध्ये, काय सांगशील? त्या दृष्टीनं बोर्ड विचार करायला हवं असं मुख्याध्यापक संघटनेचं म्हणणं आहे. राज्यभरामध्ये गेल्या वर्षभरापासून कोरोना च्या अभूतपूर्व परिस्थितीमुळे वर्ग भरू शकले नाहीत, किंबहुना जे वर्ग भरले ऑनलाईन स्वरूपात त्यातून विद्यार्थ्यांच्या पर्यंत किती सगळा अभ्यासक्रम पोहोचला किंवा त्यात ते किती कशा पद्धतीने अभ्यास पूर्ण करू शकले याबद्दल शिक्षक आणि मुख्याध्यापक हे दोघेही साशंकता व्यक्त करत आहेत. अशा स्थितीमध्ये मागच्या 15 वाड्यापूर्वी संपूर्ण महाराष्ट्रातल्या मुख्याध्यापक संघटनेने एक मागणी केली होती, ती म्हणजे ज्या परीक्षा होत आहेत त्या होम पद्धतीने घ्यावं, प्रत्येक शाळा स्तरावर घेण्यात याव्या. आता दुसरी मागणी जी होते ती म्हणजे उत्तीर्णतेचे जे निकष आहेत, 35 मार्कासाठी पास आतापर्यंत केलं जायचं, मात्र आता त्याचे निकष बदलून ते 25 मार्कावर आणावे अशी एक मागणी होते आणि त्या दृष्टीनं आता विचार करायला हवा असा एक स्तुवाच सगळ्या मुख्याध्यापक आणि शिक्षक संघटनांनी केला आहे. आणि त्या दृष्टीनं बोर्ड कशा पद्धतीनं विचार करतं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे, कारण विद्यार्थ्यांना त्यांच्या या अभूतपूर्व संकटातून त्यांना जर पुढे न्यायचं असेल तर 10वी आणि 12वीचा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना पूर्ण करता आला नाही आणि या दृष्टीनं ज्यावेळेस सार्वत्रिक म्हणजे संपूर्ण राज्यातल्या सगळ्याच भागामध्ये एकच प्रश्नपत्रिका असते आणि त्या सगळ्या विद्यार्थ्यांना एकाच वेळेस उत्तरं ज्यावेळेस लिहावी लागतात त्यावेळेस काही ठिकाणच्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम पूर्ण करता आलेला आहे, काही विद्यार्थ्यांना तो अभ्यासक्रम अर्धवटही करता आला, पूर्ण करता आला नाही. गडचिरोली असेल, चंद्रपूर असेल किंवा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाचा अजूनपर्यंत त्याचा लाभ मिळू शकला नाही. अच्छा, अनेक ऑनलाईन शिक्षणाचा लाभ हा अजून ग्रामीण भागामध्ये एवढा विद्यार्थ्यांना घेता येऊ शकलेला नाही. पण माधव, आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद. आपण बघतोय की एकूणच खरंच ज्या पद्धतीच्या शिफारसी आल्या त्याच्यामध्ये आता बोर्ड कशा पद्धतीने निर्णय घेत आहे हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.